नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. औदांच्या गाव तलाव फोडणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीला गावकऱ्यांनी केला तीव्र विरोध. या निवृत्त कर्मचाऱ्याच्या सहभागामुळे प्लास्टिक संदर्भात केलेल्या कारवाईबाबत निर्माण झालेत अनेक प्रश्न. राजमाता अहिल्या देवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्ताने करण्यात आले अभिवादन. दुले चाइल्ड स्कूल मध्ये इंग्लिश संभाषण कला कार्यक्रमाचे करण्यात आले होते आयोजन. शासनाने प्रदूषण मुक्त दिवाळी अभियान राबवावे यासाठी निसर्ग मित्र समितीने जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन. सुरू असलेल्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आला जाहीर पाठिंबा. आता बातमीपत्र विस्ताराने. अवधान गावाचे हक्काचे पाणी पळविणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीला अवधानच्या गावकऱ्यांनी विरोध केला. तसेच पाण्यासाठी मनपावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नुकत्याच मनपाच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अवधान गावात जिल्हा परिषद शाळेच्या मागे गाव तलाव आहे. या तलावाच्या माध्यमातून गावकऱ्यांना गुरढोरं तसेच शेत जमिनी विहिरींचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते. नुकत्याच मनपाच्या निवडणुकीत हे गाव प्रभाग क्रमांक 18 मध्ये समाविष्ट झाले होते. या प्रभागातून भाजपाचे 4 नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी गावकऱ्यांना जीवनदायी असलेला गाव तलाव फोडण्याचा प्रयत्न नगरसेविकेचा पती प्रवीण अग्रवाल यांनी केला. परंतु गावकऱ्यांनी तीव्र निषेध करीत हे काम थांबविले. सदरचा तलाव फोडून त्यातील पाणी काढून त्या जागेवर बगीचा करायचा व आजूबाजूची जमीन पडीत भावात विकून फायदा करण्याचा प्रयत्न अग्रवाल हा करीत होता असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या तलावाच्या प्रश्नासाठी मनपावर मोर्चा काढण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. तर हे जे धरण आहे ते प्रवीण अग्रवाल आणि त्यांच्या मिसेस सारिका अग्रवाल त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे काय म्हणताय ना वर्क ऑर्डर नसताना ते डायरेक्टली GCB घेऊन इथं आले. इथं आल्यानंतर बाकीचे ते याची जागा साफ केली त्यांनी आणि त्याच्यानंतर हा धरण फोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आम्ही ऐन वेळेस आलो आणि आम्ही काय म्हणतात त्यांना नकारार म्हणजे काय म्हणतात नकार केला. त्याच्यामुळे हे धरण वाचलं नाही तर धरण फोडून पाणी काढणार होते आणि इथे गार्डन तयार करायचं म्हणत होते ते या पाण्याच्या जागेवर. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की व आता हे जे धरण आहे हे 1971 साली SRPवाल्यांनी हे गाव दत्तक घेतलेलं आहे. त्या टायमाला हे इंदिरानगर जे वसलेलं आहे धरणाच्या पाठी बाजूला जे आर्धा हिली आहे तो इंदिरानगरचा काय म्हणतात त्यांनी दत्तक त्यांनीच घरं बांधून दिलेले आहेत आणि हा पूर्ण बंधारा त्यांनी बांधलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये. आणि हा जो जी साईड अशी कोरलेली ही महानगरपालिकेच्या म्हणजे ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येते. तिथून इकडे शेतीचा गट आहे हे त्यांनी कुठल्याही प्रकारचा आदेश न देता आणि ते खायांची जी जागा आहे लोकांचे जे गुरंढोरं त्यांनी पाळलेले आहेत त्यांना आजच्या स्थितीला जागा नाही. ते त्यांना डायरेक्टली सांगत होते की तुम्ही इथून ते धरणं काय म्हणता जागा खाली करून द्या आम्हाला. कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता डायरेक्टली ते GCP वगैरे घेऊन इथपर्यंत आलेले. अग्रवाल ते असं म्हणाल त्यांचा खासगी काहीतरी प्लॅन असेल त्याच्याशिवाय एवढं केलं नाही. दोन GCB आणला एक तर 1 GCB भेटत नाही यांना. दोन GCB कसं काय भेटले. एक धरण फोडायचं इथं जे 5000 तलाव होता लोकांचे कायमची जी पाण्याची सोय होती स्रोत होता तोच बंद करायमागं होते. हे धरण फोडून म्हणजे पाणी सगळं काढून टाकायचं आणि इथं बगीचा तयार करायचा. या धरणाचा उपयोग असा आहे की जे आपल्या ट्यूबवेल आहेत या ट्यूबवेलना 5000 पाणी नाही येतं. एक तर पहिलेच दगड खडकाळ जमीन आहे आणि दगड खडकाळ जमीन असल्यामुळे या ठिकाणी सगळं पाणी म्हणजे इकडं सगळं वाहून येतं इथं जमा होतं. हे रिकामे ढोरं हे जैव जनावर यांना प्यायसाठी कुणीही पाणी पाजत नाही. आज माणसाला पाणी पाजत नाही जनावराला कोण पाणी पाजणार आहे. आणि मग हा जर स्रोत एवढाच आहे हा कमसे कम 4-6 महिने पुरतो
चार सहा महिने मे फेब्रुवारी मार्चपर्यंत हा स्रोत जसा राहतो त्याच्यानंतर दोन तीन महिन्यापर्यंत तो गॅप होतो, परंतु ती लेवल पाण्याची पाण्यासाठी वणवण फिरावं लागत नाही. आणि ह्या इथंही यांनी जर समजा हे पाणी जर सगळं साफ करून दिलं असतं तर आत्तापासून महिन्या 15 दिवसापासून पाण्यासाठी वणवण फिरावं लागलं असतं आमच्याला. तुम्ही गावाचा पाण्याचा स्रोत आहे, गावामध्ये ऑलरेडी 2-3 ओपन प्लेस आहे, गावातल्या पूर्ण गटरी जाम आहे, विकास कामाची एकही सुरुवात नाही. अंडारे आला गावाचा जो मेन पाण्याचा स्रोत आहे याच्यापासून धरणं विहिरी बोरिंगा सगळे जिवंत या धरणापासून तेच पाणी पळवायला निघालं होता. मेन म्हणजे कामं गावातल्या काही सगळे कामं पेंडिंग आहे. ही जी गावाचा पाण्याचा स्रोत आहे हाच कमी करायच्या मागं होता, याच्यामुळे बाकी बराचसा शेतसारा हिरवागार राहतो, बरेचसे जनावरं पूर्ण रिकामे जनावर इथं पाणी पितात आणि त्यांनी कोणत्याच कामाचा काही नोटीस नाही, काही नाही काही नाही. बस जे सी बी येऊन आला त्या पद्धतीने डायरेक्ट कोरून टाकलं आणि आम्हालासुद्धा माहिती नाही. परवीन अग्रवालला आम्ही निवडून दिलेलं आहे आणि आम्हालासुद्धा माहिती नाही नेमकं काय चालू आहे काही नाही. नंतर 2 दिवस माहिती पडतं की धरण फोडलं म्हणे, हे चुकीची कल्पना होती. त्यांनी असं काम करायला नको होतं आणि याच्यापुढे जर असं होईल तर आम्ही गावकरी गंभीर निर्णय घेऊ त्याच्यावर आणि त्यांना माग पडेल. गावाला पाणी आहे तो गावाचं पाणी आता लोक स्रोत आहे त्याच्या मुळे तो गावाचं पाणी खाली करत होता त्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी. आणि आपलं आता लोक पाणी आडवा पाणी जिरवाचं कार्यक्रम ठेवता आणि तो खुशाल जे साचलेलं पाणी फोडतो आहे आणि त्याच्या मतलबीसाठी तो सगळं पाणी तोडतो आहे, लोकांचे खळवाड उठवतो आहे. मनपावा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत प्लॅस्टिकच्या 2.5 टन पिशव्या जप्त केल्यात, परंतु पथकात एका निवृत्त कर्मचाऱ्याचा समावेश असल्यामुळे या कारवाईबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकाने अवधान येथील हॉटेल रेसिडेन्सी समोरील गोदामावर कारवाई केली. या कारवाईत 2.5 टन प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्यात. याबाबत संबंधित व्यापाऱ्यांना दंड देखील करण्यात आला. मात्र प्लॅस्टिक बाबत मोठी कारवाई केल्याचा दावा करणाऱ्या पथकात महापालिका व मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मनपाच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सक्रिय समावेश असल्याचे दिसून आले आहे. जगन ताकडे असे त्या निवृत्त कर्मचाऱ्याचे नाव असून हा कर्मचारी कारवाईत पथकात असा कसा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान लाच स्वीकारताना सापडलेले आणि कारवाईनंतर निलंबित झालेले नंदू वैसाने काही दिवसांपूर्वीच मनपाच्या सेवेत रुजू झाले आहेत आणि त्यांना थेट प्लॅस्टिक निर्मूलन पथक प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. या कारवाईत त्यांचे मित्र असलेले निवृत्त कर्मचारी ताकडे हे असल्यामुळे कारवाईबाबत उलटसुलट प्रश्न निर्माण झाले असून मनपाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी होत आहे. मी सौजन्या पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. आज सकाळी साधारणपणे 11:30-11:30 सुमाराला संदीप मोरे सर आणि नंदकुमार भैसाने सर, धुळे महानगरपालिका हे अधिकारी यांच्यासोबत जवळपास 1,000 ते 2,000 किलो प्लॅस्टिकचा माल आम्ही जप्त केलेला आहे आणि सदर माल हा मधुर प्लास्टिक, कृष्णा प्लास्टिक, सुनील ट्रेडर्स यांच्या मालकीचा असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निदर्शनात आलेले आहे आणि यांना 25,000 रुपये हा तिसरा गुन्हा म्हणून यांना आम्ही दंड आकारत आहोत. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त टावर बगीचातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची गुरुवारी पुण्यतिथी होती. या निमित्ताने धनगर समाज बांधवांनी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरातील टावर बगीचातील अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक अमोल मासुळे, संतोष खताळ, वंदना थोरात, पंडितराव मधने, बी एम पाटील, लखन गोरा, गोरख पाटील, अविनाश बोरशे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार माझा अहिल्या सखी.